नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत अशी मागणी आमदार महेश पालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जमिनी घेऊन सिडकोची निर्मिती झाली आणि त्यावेळेला या जिल्ह्यातील 95 गावांच्या गावठाणासोबत जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यानंतर गावठाण विस्तार न होता आणि त्या अनुषंगाने गावठाण विस्तार योजना न राबवल्यामुळे सिडकोला विकलेल्या आपल्याच जागेत भूमिपुत्रांना नैसर्गिक गरजेपोटी घरे बांधावी लागली आहेत आणि ही घरे नियमित करावीत यासाठी आमचे लोकनेते कैलासवासी दिबा पाटील साहेबांनी अनेक वेळा मागणी केली, संघर्ष केला. या संदर्भात कधी 200 मीटर तर कधी 250 मीटर तर कधी क्लस्टर प्रस्ताव आणला. अनेक गावांमध्ये 250 मीटर पलीकडे घरे बांधलेली आहेत आणि त्यावर नोटीस देऊन सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई केली जाते. ती कारवाई थांबवावी आणि तसे सिडकोला निर्देश द्यावेत आणि विशेष म्हणजे अनेक योजनांचा प्रकल्पग्रस्त भूमिपुत्राला उपयोग झाला नाही, त्यामुळे 250 मीटरचा बंधन संपवून किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत अशी मागणी आमदार महेश पालदी यांनी सभागृहात केली. राज्यात जवळपास 2.5 लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून राज्यात क्षयरोग निर्मूलनाकरिता शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून केली. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की 2023 उपलब्ध माहितीनुसार राज्यात सुमारे 2.27 लाख क्षयरोग रुग्ण आहेत आणि जून 2024 अखेरीस 1.10 लाख क्षयरोग्ण रुग्ण आढळून आले आहेत. 3 FDCA या औषधांचा 2023 तुटवडा निर्माण झाला होता. तथापि हा तुटवडा भरून काढण्यासाठी स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1.63 कोटी रुपये एवढा निधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला. तसेच आवश्यकतेप्रमाणे 3 FDCA औषधांच्या सुट्ट्या स्वरूपातील गोळ्या रुग्णांना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय स्तरावर औषध खरेदीला झालेल्या विलंबामुळे केंद्रीय क्षयरोग विभागाकडील 2 फेब्रुवारी 2024 पत्रानुसार राज्य शासनाला स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय क्षयरोग विभागाकडून या औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. मे 2024 पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. क्षयरोग रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधापैकी 3 FDCA या औषधांचा तुटवडा केंद्रीय स्तरावर निर्माण झाला होता आणि उर्वरित 4 FDCA 3 FDCP 2 FDCP इतर औषधांचा सुरळीत पुरवठा होता. राज्य शासनामार्फत क्षयरुग्णाला लागणाऱ्या 3 FDCA औषधांचा पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे मार्च 2024 प्रत्येक जिल्ह्यांना 3 FDCA औषधांची तत्काळ खरेदी करता यावी यासाठी 1.63 कोटी रुपयांचे अनुदान राज्यातील सर्व जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकांना ठाकूर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा केला. यावेळी व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ AK दीक्षित यांनी सर्व विद्यार्थ्यांना जागतिक लोकसंख्या दिन या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये भारताची लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीची कारणे आणि त्यावरील उपाय या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभागाच्या 69 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SK पाटील, IQCA समन्वयक डॉ BD आघाव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ BS पाटील, KN ढवळे, प्राचार्य HS खरात, डॉ KB ढोरे, अतुल घाडगे यांनी परिश्रम घेतले. उरण येथील भेंडकळ बालमर लॉरी
CFS-मध्ये पर फ्रेट कंटेनर सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा पगारवाढ तसेच इतर सोयीसुविधांचा करार जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पर फ्रेट कंटेनर सर्व्हिसमध्ये 58 स्थानिक कामगार काम करत आहेत. मागील 15 महिन्यापासून पगारवाढ आणि इतर सोयीसुविधांच्या कराराची मुदत पूर्ण झाली होती. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगारांचा पगारवाढ आणि इतर सोयीसुविधांचे मागणीपत्र सदर आस्थापनेला देण्यात आले होते. त्या करारावर चर्चा होऊन अखेर कामगारांना 3 वर्षासाठी 6,500 रुपयांची भरघोस पगारवाढ देण्याचे व्यवस्थापनाने मान्य करून सदर करारावर व्यवस्थापनाच्या वतीने पर फ्रेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक जमशेद आश्रफ यांनी तर संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत तसेच कामगार प्रतिनिधींनी स्वाक्षरी करून करार पूर्ण झाल्याचे जाहीर केले. करारानुसार सर्व कामगारांना 6,500 रुपये पगारवाढीसोबत 5 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस, सर्व प्रकारच्या सुट्ट्या देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरुड तालुक्यात गेले 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने काशीद ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या चिकणी पुलाखालील माती वाहून गेल्याने या पुलाला मोठे भगदाड पडले होते. रात्रीच्या वेळी या पुलावरून वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच आमदार महेंद्र तळवी यांनी जिल्हाधिकारी वर्गासह पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पुलाकडे पावसाळ्यापूर्वी लक्ष का देण्यात आले नाही असा सवाल केला. तसेच एवढा गाफीलपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी त्यांनी पुलाचे काम लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले. पाहणीवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता जगदीश सुखदेवे, तहसीलदार रोहन शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भारत बेलोसे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, काशीद ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राणे, उपतालुका प्रमुख मनोज कमाने, यशवंत पाटील, निलेश खाटवळ, उपअभियंता रमेश गोरे, शाखा अभियंता उमेश राठोड उपस्थित होते. कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कळंब गावाच्या पुढे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम पंपाच्या उभारणीत बांधण्यात आलेली संरक्षण भिंत पावसात कोसळली. त्यामुळे पंपाच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या काही दुचाकी थेट नाल्यात कोसळल्या. कळंब गावाच्या पुढे मुरबाडकडे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पेट्रोल पंपाची संरक्षण भिंत कोसळली. या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी येथील कामगारांच्या दुचाकी मात्र नाल्यात पडल्या आहेत. त्यामुळे वित्तहानी झाली असून सर्व कामगार सुरक्षित असून पंपाचे कामकाज काही वेळ बंद ठेवण्यात आले. या नुकसानीबद्दल कळंब येथील महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. खालापूर नगरपंचायतीचा गलथान कारभाराबाबत भाजप आक्रमक झाले असून शहराध्यक्ष दीपक जगताप यांनी पत्राद्वारे प्रशासनाला जाब विचारला आहे. नगरपंचायत स्थापन होऊन 8 वर्षे होऊनही नगरपंचायत हद्दीत नागरी सुविधांची वानवा मोठ्या प्रमाणात आहे. विकास निधी आणल्याचे प्रचंड बॅनरबाजी होत असताना पाणी आरोग्य सुविधा याबाबत मात्र अद्याप बोंब आहे. विकास कामे जरी सुरू असली तरी त्याचे योग्य नियोजन न झाल्याने प्रचंड प्रमाणात आलेल्या निधी वाया गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 5-6 वर्षांपूर्वी झालेले रस्ते नव्याने करणे तसेच अनधिकृत जागेत उद्यान तसेच सुशोभीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली उधळपट्टीचा जाब शहराध्यक्ष दीपक जगताप यांनी लेखी पत्राद्वारे विचारला आहे. नगरपंचायत प्रशासनाला नागरी समस्यांचे गांभीर्य यावे यासाठी भाजप आंदोलनाची तयारी करत आहे. पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. 15व्या कृषी नेतृत्व समितीच्या 2024 कॉन्क्लेव्हचे ग्रीकल्चर टुडे समुदायाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ग्री कल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ एम जे खान, राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.